नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये आपण एक नवीन विषय चर्चेला आपल्याला आलेला दिसून येतोय की एनसीसीचे जे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांना जे बोनस गुण देण्यात आलेला आहे त्याच्या विरोधामध्ये विरोध होताना दिसतोय किंवा त्याच्या विरोधात आंदोलन होताना दिसतात। मित्रांनो, ही जी परिस्थिती आहे ही नक्की का ही आंदोलन होता है किंवा हा विरोध नक्की का होतोय हे आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहे आणि याच्यानंतर हा विरोध केल्याच्या नंतर जर का शासनाने बदल केले तर काय बदल होऊ शकतात याच्याबद्दल डिटेल मध्ये आपण मित्रांनो चर्चा करणार आहे। मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या YouTube चॅनलवरती मी मनीष यादव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, हा जो टॉपिक आहे की नाही हा अतिशय गांभीर्याने घेणारा टॉपिक आहे, आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहे। बघा, ही जी सुरुवात आहे ही सुरुवात कुठून झाली की एनसीसीच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी पोलीस भरतीमध्ये आरक्षण नव्हतं, ते आरक्षण मागील वर्षी देण्यात आलं, म्हणजे याच मागच्या भरतीच्या नंतर हे देण्यात आलं, म्हणजे प्रथम हे आरक्षण त्यांना मिळतं आहे, येणाऱ्या भरतीमध्ये प्रथम आरक्षण त्यांना मिळतं आहे। जसं की गडचिरोलीमध्ये आपण बघितलं की 140 एका विद्यार्थ्याला मार्क्स होते आणि त्याचे 5% सी सर्टिफिकेट त्याच्याकडे एनसीसीचा असल्याकारणानं 7.5 मार्क्स त्याला अजून वाढवून मिळाले। समजतंय, याचा इफेक्ट काय होतो आहे किंवा हा जो विरोध होतोय हा विरोध नक्की का होतोय हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। बघा, यापूर्वी सुद्धा समांतर आरक्षण देण्यात आले किंवा अजून आपण देतोय समांतर आरक्षण वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी मित्रांना देतोय। जसं की होमगार्ड 3 वर्ष पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून एक प्रकारची सेवा हे आपले होमगार्डचे विद्यार्थी मित्र आहेत ते देत आहेत। प्रकल्पग्रस्त असणाऱ्या विद्यार्थी मित्रांना समांतर आरक्षण आहे, खेळाडू असणाऱ्या विद्यार्थी मित्रांना समांतर आरक्षण आहे, एक सर्व्हिसमॅन असणारे जे आपले माजी सैनिक आहेत त्यांना समांतर आरक्षण आहे, अनाथ आहेत त्यांना समांतर आरक्षण आहे। मित्रांनो, अनेक असे आरक्षण आपल्याला बघायला मिळतात, त्यातलाच एक पार्ट होता एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या मागणीला शासनाने आरक्षण दिलं, पण प्रॉब्लेम असा झाला बाकीच्या विद्यार्थी मित्रांना, जे काय मी तुम्हाला आता समांतर आरक्षणाची नावं सांगितली, मग होमगार्ड असेल, पोलीस पाल्य असेल किंवा इतर जे काय आरक्षण समांतर आरक्षण ज्यांना मिळतं, तर त्यांना मित्रांनो राखीव जागा आहेत त्यांच्यासाठी 5%, 3%, 1%, समजतंय, अशा पद्धतीनं राखीव जागा आहेत। एनसीसी सर्टिफिकेट होल्डर जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना राखीव नागा न देता त्यांना बोनस गुण देण्यात आले। आता बोनस गुण हा काय प्रकार आहे, डायरेक्ट सी सर्टिफिकेट आहे 5% बोनस गुण, बी सर्टिफिकेट आहे 3% बोनस गुण, ए सर्टिफिकेट आहे 2% बोनस गुण। याच्यामुळे झालं असं की सर्वसामान्य विद्यार्थी मित्र एका बाजूला राहिले आणि दुसऱ्या बाजूला एनसीसीचे सर्टिफिकेट होल्डर असणारे विद्यार्थी मित्र राहिले। याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतोय की एनसीसीचे विद्यार्थी मित्र जे आहेत, समजा एक उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, दोन्हीही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, याला सुद्धा 150 पैकी 140 आहेत, याला सुद्धा 150 पैकी 140 आहेत, म्हणजे सर्वसामान्य जो विद्यार्थी मित्र आहे त्याला सुद्धा 140 आहेत, इकडे जो सी सर्टिफिकेट होल्डर आहे एनसीसीचा विद्यार्थी आहे त्याला सुद्धा 140 मार्क्स आहेत। तर याच्यामध्ये याचे 140 चे 140 राहणार आणि याला 150 पैकी 5% म्हटलं तर तुम्हाला 7.5 मार्क्स वाढणार, म्हणजे 147.5 एवढे त्याचे मार्क्स होणार। आता जर नीट बघितलं तर एखाद्याला 142, 144, 146 जरी मार्क्स असले तरी सुद्धा तो विद्यार्थी मित्र त्याच्या तुलनेमध्ये बाहेर पडतोय, त्याची जी कपॅसिटी आहे ती 140 होती, ती 147 पण घेऊन गेलो फक्त एनसीसीच्या त्या बोनस गुणांमुळे। मग 146 पाडणारा विद्यार्थी मित्र जो सर्वसामान्य गटातील आहे त्याचा प्रॉब्लेम होतोय, समजतंय, म्हणून यांना जर वेगळं आरक्षण दिलं फाईट करू देत, पण एनसीसीच्या विद्यार्थ्यांना एनसीसी सोबत करू देत, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत फाईट करून चालणार नाही। जसं आपण बघतो एससीचे विद्यार्थी एससीच्या विद्यार्थ्यांशीच फाईट करून जे टॉप असतील ते सिलेक्शन होतं, बरोबर आहे, NTBचा विद्यार्थी आहे समजा तर NTBच्याच विद्यार्थ्याशी तो फाईट करून सिलेक्शन त्याचं होतं, OBC आहे तर OBCमध्ये त्याची फाईट होऊन तो OBCच्या याच्यामध्ये वरती येतो, समजतंय। आता इथं प्रॉब्लेम असा आहे की हे सगळीकडेच झालं, एनसीसीचे सगळीकडेच ते बोनस गुण दिल्यामुळे काय होतं आहे, सर्वसामान्य विद्यार्थी बाजूला राहतो आणि एनसीसी जे सर्टिफिकेट होल्डर आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीचे एक ट्रीटमेंट मिळाल्यासारखं होतं, म्हणून याला विरोध आहे, लक्षात घ्या, समजतंय, डायरेक्ट बोनस गुण मिळत आहेत याच्यासाठी विरोध आहे। एनसीसीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळू नये किंवा एनसीसीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे याच्यासाठी कुठलं विरोध होतोय असं नाही, एनसीसीच्या विद्यार्थ्यांना 100% आपली सुद्धा मागणी अशीच राहणार आहे की एनसीसीच्या विद्यार्थ्यांना 100% आरक्षण मिळावं, पण ते आरक्षण राखीव जागांसाठी असावं ना की बोनस गुणांसाठी असावं। बोनस गुणांनी वेगळ्या पद्धतीचं सगळं हे होतंय, मी तुम्हाला आता उदाहरण दिलं, समजतंय, ते तुम्हाला समजलं असेलच,
त्याच्यामुळे काय होतं आहे, जर एन सी सीच्या विद्यार्थ्यांना एन सी सीमध्येच फाईट करू देत ना, जसं आता आपण बघतो होमगार्ड, होमगार्डने 3 वर्ष आपल्याला महाराष्ट्रासाठी आपल्या सेवा द्यायची, पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून काम करायचं, पण ते होमगार्ड होमगार्डमध्येच फाईट करतात ना. आता ओबीसी होमगार्ड, तर ओबीसी होमगार्डमध्ये जे काही 100 मुलं आहेत त्याच्यात 5 जागा आहेत समजा, तर ते होमगार्डमध्येच जे काही फाईट असते ती लागते, आणि त्याच्यामध्ये 5 जागा जे 100 पैकी 5 येतील, पण ते सगळे होमगार्ड आहेत, ओबीसी आहेत सगळेच, ओबीसीचे होमगार्ड 5, त्याच्यामध्ये 5 जागा सिलेक्ट होतील ना, 100 पैकी 5 जातील. आता एन सी सीचं मात्र तसं नाही आहे, सर्वसामान्यांसोबत एन सी सी येते, मग त्याच्यामुळे ह्याला 140 पडले काय, ह्याला 146 पडले काय, आणि ह्याला 140 पडून 5% जर आपण आरक्षणाचा किंवा बोनस गुणांचा जर फायदा घेतला तर 147 होतात, 147.5 होतात. त्याच्यामुळे 140 पडून सुद्धा हा विद्यार्थी सिलेक्ट होतो, 146 पडून सुद्धा सर्वसामान्य विद्यार्थी हा घरी बसतोय, त्याचं सिलेक्शन होत नाही, हा विरोधाचं कारण आहे. लक्षात घ्या, राखीव जागा देणं हे शासनाला योग्य ठरू शकतं, राखीव जागा दिल्या गेल्या पाहिजेत एन सी सीच्या विद्यार्थी मित्रांना, ही आपली मागणी राहणार आहे. म्हणजे विरोधाचं खरं कारण हे आहे मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल, टोटल बोनस गुण न देता त्यांना जे काय आहेत 5%, 3%, 2% तोच क्रायटेरिया ठेवून तुम्ही राखीव जागांमध्ये दिलं तरी काहीही हरकत नाही, कुठल्याही विद्यार्थ्याला आक्षेप असण्याचं काही कारण नाही. समजतंय, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि एन सी सी विद्यार्थ्यांसंदर्भामध्ये असणारा जो काही प्रश्न आहे तो तुम्हाला लक्षात आला का, आम्हाला कमेंटवर नक्कीच सांगा, आणि तुमची काही मतं आहेत त्याच्यावरती ही सुद्धा कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.